नमस्कार. आपण इंटरॅक्टिव्ह कंटेंट कशा प्रकारे तयार करायचा हे पाहतोय. यासाठी आपल्याला h5p.org या वेबसाईटवर जायचं आहे. येथे येऊन आपण वेगवेगळ्या प्रकारचा इंटरॅक्टिव्ह कंटेंट तयार करणार आहोत. यासंबंधीचे माझे 1 ते 4 व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. यानंतर आपण इंटरॅक्टिव्ह कंटेंटचा पुढचा प्रकार पाहणार आहोत. तत्पूर्वी मी दीपक तानाजी दवर, आपण पाहताय HDB यूट्यूब चॅनल. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सुरुवात करतोय आपण. लॉग इन या बटणावरती मी क्लिक करतो. अकाउंट कशाप्रकारे बनवायचं हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. लॉग इन करतो, ट्राय आउट H5P येथे क्लिक करतो आणि आपल्याला जे कंटेंटची लिस्ट येते या कंटेंट लिस्टमधील आपण फ्लॅश कार्ड्स हा ऑप्शन पाहणार आहोत. डिटेलवरती क्लिक करतो, त्यानंतर यूज बटनावरती क्लिक करतो. येथे आपल्याला टायटल द्यायचं आहे कार्डचे. आता आपण एखाद्या वेळी एक सिंपल उदाहरण घेऊया, ज्याच्यामध्ये आपण ॲनिमल नेम असं मी टाकतो. येथे ॲनिमल नेम असं टाकलेलं आहे. टास्क डिस्क्रिप्शन जे काही तुमचं असेल, तुम्हाला हवं असेल ते तुम्ही द्या. फाइंड द नेम ऑफ ॲनिमल. असं टास्क डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. येथे तुम्हाला क्वेश्चन द्यावा असं कंपल्सरी नाही आहे, मात्र तुम्ही येथे क्वेश्चन देऊ शकता, आन्सर देऊ शकता. इथे आता पहिल्यांदा इथे कार्ड दिलेलं आहे. कार्डचे इथे तुम्हाला इमेज अपलोड करायची आहे. आता इमेज अपलोड करत असताना आपण पहिल्यांदा इमेज डाउनलोड करून ठेवणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये मी न्यू टॅब ओपन करतो आणि इथे आपल्याला एक वेबसाईट आहे पिक्साबे नावाची. त्या पिक्साबे नावाच्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर pixabay.com ही वेबसाईट आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आवश्यक असलेले इमेजेस असतील किंवा फोटो असतील, वेक्टर इमेजेस असतील किंवा व्हिडिओ असतील, हे फ्रीमध्ये तुम्हाला इथे उपलब्ध होतात. कोणत्याही प्रकारे कॉपीराईट स्ट्राईक तुम्हाला येणार नाही. तर इथे मी सर्च करतो ॲनिमल. इथे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्सचे फोटो आलेले आहेत. जे फोटो मी डाउनलोड करतो त्यासाठी क्लिक करतो यावर, फोटोवर, आणि फ्री डाउनलोड तिथे ऑप्शन आहे, तिथून डाउनलोड करू शकतो तुम्ही. इथे साईज विचारतो तुम्हाला कोणत्या साईजमध्ये हवा आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर आय एम नॉट रोबोट करावं लागेल. त्यानंतर फाईल येथे डाउनलोड झाली आहे. बॅक जातो, पुन्हा आपल्याला एक 3-4 इमेजेस लागणार आहेत. दोन इमेज डाउनलोड केलेले आहेत, तिथे मी डाउनलोड करतो. सेव्ह इमेज या ऑप्शनमधून सुद्धा आपण ही इमेज डाउनलोड करू शकतो. येथे आपण 3 इमेजेस डाउनलोड केलेले आहेत, ज्या डाउनलोड फोल्डरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपण पुन्हा वेबसाईटवरती आलो आहे. येथे कार्डमध्ये आपण इथे क्वेश्चन येथे टाईप करणार आहोत. व्हॉट इज द नेम ऑफ द ॲनिमल गिवन पिक्चर.
क्वेश्चन आपण दिलेला आहे त्याचा आन्सर इथे आपण इथे टाईप करणार आहोत. तत्पूर्वी इथे फोटो मी अपलोड करून घेतो. पहिल्यांदा इथे मी कॅटचा फोटो घेतो. इथे आपल्याला आन्सर कॅट असं टाईप करतो. तुम्हाला काय आवश्यक टिप्स असतील तर त्या इथे तुम्ही देऊ शकताय. उदाहरणार्थ इथे मी पेट ॲनिमल टिप्स दिलेले आहे. इमेजेस संदर्भात काय तुम्हाला टेक्स्ट द्यायचं असेल तर तुम्ही इथे टाईप करू शकता. आता इथे दुसरं कार्ड मी ॲड करतो. क्वेश्चन हा पहिला जो आहे तो सेम मी घेतो, पेस्ट करतो. तसेच कार्ड आणखीन एक ॲड करून घेतो, क्वेश्चन पेस्ट करून घेतो. आन्सर मात्र वेगळे येतील इथे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये इथे पिक्चर मी ॲड करतो. आन्सर टायगर टाईप करतो. तिसऱ्या कार्डला पिक्चर अपलोड करतो लाईन. लाईन अपलोड केलेली आहे फोटो. आन्सर इथे लाईन टाईप करतो. अशा प्रकारे आपण कार्ड बनवू शकतो. अलाव डाउनलोड हा ऑप्शन मी काढून टाकतो इथून. जर तुम्हाला काही टिप्स द्यायची असेल तर तुम्ही ते देऊ शकता वाईल्ड ॲनिमल. आता आपले कार्ड झालेले आहेत. अशा प्रकारे एखादा पाठ शिकवत असताना तुम्हाला क्वेश्चन तयार करायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला इमेजेस द्यायचे असतील तर दिले चालतात, नाही दिले तसे चालतात. क्वेश्चन आन्सर असे टाईपचे कार्ड स्वरूपात विद्यार्थ्यांसमोर क्वेश्चन येतील असे, आणि त्याचा आन्सर विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. आता आपण सेव्ह करून पाहूया की कशा प्रकारे हा कंटेंट तयार होतो. व्ह्यूमध्ये आपण आलेलो आहोत. आता इथे पहा, दिसायला हे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं दिसतं. हे पहा, फाइंड द नेम ऑफ ॲनिमल्स असं क्वेश्चन आलेलं आहे. तीन क्वेश्चन्स आहेत इथे. पिक्चर्स आलेलं आहे, त्यांचे क्वेश्चन आलेलं आहे, आणि तुम्हाला आन्सर इथे टाईप करायचं आहे. आता हे कॅट असं मी टाईप करतो आणि चेक करतो तर उत्तर बरोबर आलेलं आहे. यानंतर ॲटोमॅटिक पुढचं कार्ड येतं. किती सुंदर दिसायला दिसतं पहा. त्यानंतर हा क्वेश्चन इथं आहे, ह्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला द्यायचं आहे. टायगर मी टाईप करतो. मुद्दाम इथे मी कॅपिटल टी टाईप करतो आणि चेक बटनावरती क्लिक करतो तर उत्तर बरोबर आलं. म्हणजे या ठिकाणी तुमचं स्पेलिंग तपासून जात नाही, इग्नोरन्स केला जातो. सेन्सिटिव्ह या बटनावरती आपण क्लिक केलेलं नव्हतं, त्याच्यावर जर क्लिक केलं तर एक्झॅक्ट आन्सर ते घेईल. कॅपिटल स्मॉलमध्ये बदल करून चालणार नाही. इथे मी लाईन अप टाईप करतो आणि चेक बटनावरती क्लिक करतो. शो रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याकडे क्वेश्चन्स असे तीन क्वेश्चन होते. तीनपैकी तीनची उत्तर काय होती आणि आपण उत्तर कोणती सोडवली हे रिझल्ट दाखवतं. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा हा प्रकार आहे. ज्या प्रकाराचं नाव आहे फ्लॅश कार्ड्स, याच्या मदतीने आपण क्वेश्चन्स तयार करू शकतो आणि या क्वेश्चनमध्ये इमेजेस घेऊ शकतो आणि एक सुंदर अशा डिझाईनमध्ये विद्यार्थ्याला क्वेश्चन दिसतील. अशा प्रकारचा हा कंटेंट होता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्याकडून तुमच्या काही अपेक्षा असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवा. तसेच तुम्ही तयार केलेला कंटेंट जो आहे तो मला त्याची लिंक आहे ती व्हॉट्सॲपवरती पाठवा. धन्यवाद.